वसंतराव नाईक महामंडळ योजनेअंतर्गत नागरी बँकांचा समावेश झाला पाहिजे, यशवंत ब्रिगेडची मागणी. महाराष्ट्र सरकारनं वसंतराव नाईक महामंडळ योजनेअंतर्गत नागरी बँकांचा समावेश करून राष्ट्रीय बँकांच्या माध्यमातून धनगर समाजावर होत असलेला अन्याय थांबवावा व धनगर समाजास अन्य महामंडळाप्रमाणे कर्ज पुरवठा करावा अशी मागणी यशवंत ब्रिगेडमार्फत करण्यात आली आहे. धनगर समाजातील युवकांना नवं उद्योग सुरू करण्यासाठी 10 लाख कर्ज पुरवठा केला जातो. अन्य महामंडळ युवकांना 15 लाख कर्ज पुरवठा करते, परंतु वसंतराव नाईक महामंडळ धनगर समाजातील युवकांना 10 लाख कर्ज पुरवठा करते. अन्य महामंडळानं कर्ज पुरवठा करताना नागरी बँकांचा समावेश केला आहे, परंतु वसंतराव नाईक महामंडळानं राष्ट्रीय बँकांची अट घातली आहे. राष्ट्रीय बँका अनेक अटी लावून कर्ज देण्यास टाळाटाळ करतात, त्यामुळे वसंतराव नाईक महामंडळ अंतर्गत नागरी बँकांचा समावेश व्हावा अशी मागणी करण्यात आली. यशवंत ब्रिगेडच्या पदाधिकारी यांनी मंत्रालयात जाऊन अतुल सावे व छगन भुजबळ यांची भेट घेऊन धनगर समाजास न्याय द्यावा अशी मागणी केली. न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी अमोल गावडे, प्रकाश पुजारी, संदीप हजारे, श्रीकांत पुजारी, राजाराम तांबे, भगवान पुजारी, काशीलिंग पुजारी, संदीप पुजारी, सुरेश फटकर, अनिल पुणेकर, उमाजी तांबे, मुरारी पुजारी इत्यादी समाजबांधव उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.